आजची रेसिपी ना एकदम साधी सोपी आणि अगदी कमी साहित्यामध्ये होणारी आहे। माझा ना जास्ती करून असा प्रयत्न असतो की साध्याच रेसिपी बनवायच्यात ज्याला कमी साहित्य लागतील आणि जेणेकरून म्हणजे आपल्याला त्याच्यात सातत्य राखता येईल, म्हणजे काय रोज आपल्याला हेल्दी पदार्थ बनवता येतील आणि खाता येतील। चला तर आजच्या हेल्दी पदार्थाचं आपण आधी साहित्य बघूया। रताळी, भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट, जिरं, हिरव्या मिरच्या, कढीपत्ता, कोथिंबीर, मीठ, वरून घालून घ्यायला फ्लॅक्सीड पावडर आणि फोडणीपुरतं तूप, खरपूस तूप। आता ही रताळी ना इथे अगदी भल्ली मोठी मिळतात, त्याच्यामुळे मी ही अशी कापून घेतलेली आहे। आता ती मी फूड प्रोसेसरमध्ये किसून घेते। आता कढई गरम करायला ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये मी हे थोडंसं आपलं खरपूस तूप घालते। इथे रताळ्याचा पीस बनवण्यासाठी ना मी ही कोटिंगची कढई वापरलेली आहे, त्याच्यामध्ये आपण अगदी थोडं तूप घातलेलं आहे। स्टीलची कढई वापरलं तर काय होतं, तो पीस ना कढईला खाली चिकटतो आणि मग लवकर करपतो, शिजण्याआधीच तो करपून जातो, म्हणून कोटिंगची कढई वापरायची। तूप किंवा तुम्ही कोकोनट ऑइल किंवा कुठलंही तेल वापरता ते घालू शकता, कारण तूप किंवा कोकोनट ऑइल चांगलं असलं तरी पण कुठलीही चांगली गोष्ट प्रमाणात वापरायची असते। आयुर्वेदामध्ये ना सगळ्यात महत्त्व कशाला आहे तर प्रमाण, त्यामुळे आहारात पण आपल्या सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर प्रमाण। जिरं घालते, मिरच्या, कढीपत्ता नेहमीप्रमाणे मोडून, भरपूर कढीपत्ता घालायचा, छान लागतो। आता ही किसलेली रताळी घालते। इथे मी ही सेंद्रिय रताळी वापरलेली आहे, ती जरा गोडसर असतात, छान लागतात, तिखट गोड छान लागतात। कधी कधी मी पांढरी रताळीही वापरते, तीही छान लागतात। तुमच्याकडे जी अवेलेबल असतील ती रताळी तुम्ही वापरू शकता। चांगलं जरा हलवून घेते, गॅस बारीक करायचा आणि झाकण ठेवून शिजायला ठेवून द्यायचं। 5 मिनटं झालेली आहे, पूर्ण शिजून नाही द्यायचं आहे आपल्याला, त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे। आता बघूया कितपत शिजलंय, अर्धवट शिजलेलं आहे, त्याच्यामध्ये आता आपण शेंगदाण्याचं कूट घालूया। शेंगदाण्याचं कूट घालते, आता हलवून घेते आणि परत झाकून शिजायला ठेवून देते। आता अजून 5 मिनटं झालेली आहेत, उघडून बघूयात, बहुतेक शिजलेलं असणारच आहे ते। शिजलंय, आता त्याच्यामध्ये हे मीठ घालते, कोथिंबीर घालते, गॅस बंद करते। चला हा झाला आपला रताळ्याचा केस तयार। आता ह्याच्यावरती खायच्या वेळेला वरून फ्लॅक्सीड पावडर घालून घ्यायची, सगळ्या रताळ्याच्या केसमध्ये घालायची नाही, कारण काय होतं फ्लॅक्सीड हे खूप बिळबिळीत असतात, सगळ्याच्यात जर का फ्लॅक्सीड पावडर मिक्स केली ना तर तो पदार्थ असा थोडा बिळबिळीत होतो, त्याच्यामुळे खायच्या वेळेलाच फक्त वरून फ्लॅक्सीड पावडर घालून घ्यायची। चला आता तुम्ही बनवा बरं ही सिम्पल रेसिपी फटाफट, आणि मी लागते फटाफट माझ्या पुढच्या हेल्दी रेसिपीच्या तयारीला। तोपर्यंत तुम्ही मस्त खा आणि स्वस्त रहा। एक गोष्ट विसरले सांगायची तुम्हाला रेकॉर्डिंग करताना, परत रेकॉर्ड करते, कोटिंगची भांडी वापरताना नेहमी लाकडाचा चमचा वापरायचा, स्टीलचा चमचा वापरायचा नाही।